गोव्याची राजधानी पणजीच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा विजय झाला. पर्रिकरांनी त्यांचे सर्वात निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना 4,803 मतांनी पराभव केला. तर वाळपई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरलेले विश्वजित राणे सुद्धा मोठ्या फरकानं विजय झाले. राणेंनी काँग्रेसचे उमेदवार रॉय नाईक यांच्यावर तब्बल 10,000 मताधिक्यानं विजय मिळवला. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीत जाऊन राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं पर्रिकरांनी स्पष्ट केलं. तर वाळपईमधून विजय झालेल्या विश्वजित राणेंनी विरोधकांना टोला लगावला. अफवा पसरवणाऱ्यांना मतदारांनी चपराक लगावल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेटिंग अ 33% लीड मार्जिन इज अ बिग थिंग. 63.1% वोटिंग मका मिळा. जाहीर आहे, अब आपको राज्यसभा का इस्तीफा देना पड़ेगा. जरूर दे दूंगा, 14 दिन के अंदर देना चाहिए, अगले हफ्ते जाके दे दूंगा. और रिटेन इसलिए किया था, आप पूछ रहे थे, उसमें कई सांसद निधि का मैंने कई लोगों को सैंक्शन किए थे, तो वो कंप्लीट करने के लिए रुका था. वाळपईच्या लोकांनी आणि उसगावच्या लोकांनी आणि सत्तरीच्या लोकांनी म्हाका पूर्णपणे माझेर विश्वास व्यक्त केला. हांव खरेंच त्यांचे आभारी आसा. सगळे आमचे सगळे समाजाचे लोक जे वाळपय आणि उसगाव आहात, सगळे समाजाच्या लोकांनी आमकां तेको दिलो. आमच्या कार्यकर्त्यांनी बरे काम केले, आमच्या लोकांनी आमकां तेको दिलो. आमच्या लोकांक एकूच सांगूं सोदता हांव आयज तुमच्या माध्यमांतल्यान की जे विश्वास माझेर व्यक्त केला त्या विश्वासाचो केन्ना विश्वासघात जावचो ना. जायते मायन ओनर आनी जायते टीव्ही चॅनलान आनी इन्क्लुडींग प्रुडंट म्हाजे विरुद्ध प्रचार चालू केल्लो. आनी त्यांच्या मॅनेजमेंटान सत्तरीच्या लोकांनी दोनी गालार थापट मारल्या. आनी हेच मेसेज प्रुडंटच्या थ्रू तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटाक पावयात की सत्तरीचो गरीब स्वाभिमानी आहा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.